बाजूला जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफावर तिरंगा झळकतोय. भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी बुर्ज खलीफावर खास तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली. बुर्ज खलीफावर हा तिरंगा दाखवण्यात आला. भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी बुर्ज खलीफावर भारताचा झेंडा आपण बघतोय. तर ही विद्युत रोषणाई फक्त बुर्ज खलीफा दुबई इथेच नाही तर संपूर्ण भारतात देखील होते. भारत यंदा आपला 76वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आणि दरवर्षीप्रमाणे मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महत्वाच्या वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. या विद्युत रोषणाईमुळे मुंबई प्रकाशमय झालेली आहे तर मुंबईतील सीएसएमटी स्टेशन, मुंबई महापालिकेची इमारत यांसारख्या भव्य इमारतींना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याचा साज आपल्याला बघायला मिळतोय. मुंबईतील सीएसएमटी स्टेशन, मुंबई महापालिकेची इमारत, मंत्रालय अशा अनेक वास्तूंना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करत तिरंग्याच्या तीन रंगांमध्ये या वास्तू आता झळकत आहेत. हरघर तिरंगा अभियानांतर्गत इंदापूर शहरात सोमवारी लोकांमध्ये जनजागृती, देशभावना जागृत करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक सायकलचा वापर करण्यासाठी इंदापूर शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. हरघर तिरंगा जनजागृती सायकल यात्रेत इंदापूर नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत शिर्डी शहरामध्ये विद्यार्थी आणि नागरिकांनी तिरंगा पदयात्रा काढली. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमून गेली होती. या रॅलीमध्ये शहरातील साई निर्माण विद्यालय, आदर्श विद्यालय, उर्दू हायस्कूल, साई गुरुकुल या संस्थांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तसेच शिक्षक आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. देशाच्या 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात उत्साह संचारलेला आहे. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण स्वातंत्र्य दिनाच्या तयारीला लागलेत. विरार येथे शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळेस त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशी जोशपूर्ण घोषणाबाजीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत विरार पश्चिम येथे उद्धव गटाचे कार्यकर्ते ध्वजाचं वाटप करत होते. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. भारत माता की जयच्या जयघोषात तब्बल 403 महिला आणि पुरुषांनी फेटे बांधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आहे आणि एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये विक्रम प्रस्थापित केलेला आहे. पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांसह उपस्थितांनी राष्ट्रगीताचं समूह गायन केलं. राष्ट्रगीताचं समूह गायन करत राष्ट्रभक्तीचा संदेश या ठिकाणी देण्यात आला आणि एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधून इथे रेकॉर्डही रचण्यात आलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेल्या 75 क्रांतिकारकांचं चित्र रेखाटत त्यांना सलामी देण्याचा प्रयत्न पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील विश्वविक्रम वीर चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी केलेला आहे. या निमित्ताने त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांतिकारकांना ही अनोखी सलामी दिलेली आहे.